नमस्कार, ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण अतिशय कमीत कमी खर्चात, कमीत कमी मेहनतीत, कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारी, बिना भाजण्याची, तेलकट न होणारी आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली बनवतोय। जेव्हा आपण भाजण्याची चकली बनवतो तेव्हा साहित्य फार लागतं, वेळही फार लागतो, त्याचबरोबर मेहनतही लागते आणि एवढं सगळं केल्यानंतर चकली तेलामध्ये विरघळते किंवा कडक होते, मऊ पडते, असं होऊ नये याकरता ही बिना भाजण्याची अतिशय झटपट होणारी मस्त अशी कुरकुरीत चकलीची रेसिपी मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। आपण बिना भाजण्याची चकली बनवतोय त्यासाठी इथे मी भाजलेली चण्याची डाळ घेतलेली आहे। आपण चिवडा बनवण्यासाठी जी डाळ वापरतो तीच डाळ मी इथे घेतलेली आहे। डाळ आपल्याला चांगली निवडून घ्यायची आणि ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरवर फिरून याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे। भाजलेली चण्याची डाळ मिक्सरवर फिरून इथे बघा मी याची अशा पद्धतीने बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे। ही तुम्हाला बेसन पिठासारखे दिसत असेल पण हे बेसन नाहीये। आता यानंतर इथे परातीमध्ये मी पिठाची चाळणी ठेवलेली आहे आणि ही जी चण्याच्या डाळीची पावडर आहे ती आपल्याला चाळून घ्यायची, म्हणजे काही डाळीचे कण शिल्लक राहिलेले असतील तर ते राहणार नाही। चण्याच्या डाळीची पावडर चाळून घेतल्यानंतर चाळणीमध्ये डाळीचे जे शिल्लक राहिलेले कण आहेत ते आपल्याला फेकून न देता आपण जेव्हा एखादी मसाल्याची भाजी करतो त्याच्या मसाल्यामध्ये वाटण्याकरता तुम्ही घालू शकता। आता यानंतर आपल्याला तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आहे, तर सुरुवातीला एक कप तांदळाचं पीठ चाळणीमध्ये घालून मी चाळून घेणार आहे आणि यानंतर आणखीन एक कप आपण यामध्ये तांदळाचं पीठ घालून ते देखील चाळून घेऊयात। अर्धा कप चण्याच्या डाळीची पावडर आणि त्यासाठी दोन कप तांदळाच्या पिठाचा आपण वापर केलेला आहे। आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तीळ घालायचे आहेत, एक छोटा चमचा हळद आपण यामध्ये घालूयात, एक चमचा लाल तिखट घालायचं, एक चमचा धने जिरे पावडर घालूयात, दोन चिमूटभर हिंग घालायचा, एक चमचा ओवा मी इथे घेतलेला आहे, अशा पद्धतीने हातावर क्रश करून यामध्ये आपल्याला घालायचा आहे। ओवा हातावर अशा पद्धतीने क्रश करून यामध्ये घातला की याचा जो स्वाद आहे तो चकलीमध्ये छान उतरतो। सर्व साहित्य या पिठांमध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात। मीठ घालायचं राहिलं होतं तर चवीनुसार मीठ आपण यामध्ये ॲड करूयात। सर्व साहित्य पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर इथे बघा मी पाव कप तेल घेतलेलं आहे। हे तेल मी गरम करून घेतलेलं नाहीये, आपण तेलाचं मोहन यामध्ये घालत नाहीयेत, थंडच तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तेल घातल्यानंतर ते पिठाला चांगलं चोळून घ्यायचंय। असं तेल घातलं की चकली छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होते। दोन्ही हातांच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठाला तेल छान असं चोळून घ्यायचं आहे। तेल पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं। आता यानंतर आपल्याला या पिठामध्ये एक कप गरम पाणी घालायचं आहे। तर लक्षात ठेवा, हे पीठ मळत असताना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही। आपण चकली बनवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला असल्यामुळे चकली आपण जेव्हा बनवतो तेव्हा चकलीचे तुकडे पडतात, त्यामुळे थंड पाण्याचा वापर न करता आपल्याला पीठ मळण्यासाठी गरमच पाणी वापरायचं आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी मी यामध्ये ॲड करत या पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे। चकली बनवण्यासाठी आपण हे पीठ मळतोय तर सैलसर पीठ आपल्याला मळायचं नाही, याचा घट्ट असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। पीठ मळण्यासाठी सुरुवातीला एक कप पाणी मी घेतलं होतं, आणखीन एक कप पाणी मी इथे पीठ मळण्यासाठी घेतलेलं आहे। तर लागेल तसं पाणी घालत मी या पिठाचा घट्टसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे। पीठ मळण्याकरता इथे मी दोन कप पाणी घेतलं होतं, त्यापैकी बघा पाव कप पाणी शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे पीठ मळण्याकरता जवळपास पावणे दोन कप मला पाणी या ठिकाणी लागलेलं आहे। आता लगेचच आपण याची चकली बनवून घेऊयात। तर चकली बनवण्यासाठी इथे मी सोऱ्या घेतलेला आहे, त्याला थोडंसं अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ आतमध्ये चिकटणार नाही। आणि इथे बघा स्टार डिझाईनची मी चकलीची प्लेट घेतलेली आहे, त्याला देखील आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि
प्लेटचा जो खरखरीत भाग असतो तो आपल्याला बाहेरच्या बाजूने ठेवायचा आहे, म्हणजे मग चकलीला काटे खूप छान येतात आणि त्यामुळे चकली ही मस्त अशी काटेरी बनते। आता या पिठापैकी थोडासा पिठाचा गोळा घेऊन त्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आणि हा जो पिठाचा गोळा आहे तो साच्यामध्ये घालून साच्याचं आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे। सोऱ्याचं झाकण बंद केल्यानंतर लगेचच आपल्याला चकली बनवून घ्यायची आहे। तर इथे मी एक डिश घेतली आहे आणि डिशवर मी चकली बनवून घेणार आहे। सुरुवातीचा जो वेढा आहे तो गोलाकार करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला ही चकली बनवून घ्यायची आहे। तर मस्त अशी गोल गरगरीत आणि काटेरी आपली चकली बनवून तयार होत आहे। याचे मध्येच कुठेही तुकडे पडत नाहीत, याचाच अर्थ चकलीचं जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे। चकलीचा शेवटचा वेढा अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा, म्हणजे मग चकली तेलात तळण्याकरता घातल्यानंतर सुटणार नाही। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी गोल गरगरीत आणि काटेरी आपली चकली बनून तयार झालेली आहे। तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक चकली बनून दाखवते। तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी काटेरी चकली आपली बनून तयार होते। एक गोष्ट लक्षात ठेवायची की चकलीसाठी पीठ भिजवत असताना ते घट्ट भिजवायचं, म्हणजे मग चकलीला छान असे काटे येतात, चकली काटेरी बनून तयार होते आणि सुंदर दिसते। दुसरी गोष्ट म्हणजे चकलीचं पीठ भिजवत असताना पीठ भिजवण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे जेव्हा आपण चकली बनवतो तेव्हा त्याचे तुकडे पडत नाही आणि त्यामुळे चकलीचे तुकडे न पडता एकसंध अशी आपली चकली बनून तयार होते। तर तुम्ही इथे बघू शकता चकलीची एक बॅच मी तयार करून घेतलेली आहे। मस्त अशा गोल गरगरीत आणि काटेरी अशा आपल्या चकल्या बनून तयार झालेल्या आहेत, खूप सुंदर दिसतायत। चकलीची एक बॅच बनून तयार झालेली आहे। आता आपण ह्या चकल्या तळून घेऊयात। चकली तळण्याकरता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की नाही ते पाहण्यासाठी थोडासा एक पिठाचा गोळा आपण यामध्ये घालून बघूयात। तर इथे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता गॅसची आच मध्यम ते मंद आचेच्या मध्ये ठेवून आपल्याला चकली तळून घ्यायची आहे। इथे मी एक चकली तेलामध्ये घालून तळून घेणार आहे। तुम्ही जितक्या चकल्या तेलामध्ये मावतील तितक्याच घालायच्या आहेत। जास्त चकल्या तेलामध्ये घातल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होईल आणि चकली तेलामध्ये विरघळेल। चकली तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल जे आहे ते कडकडीत गरम नसावं, कारण त्यामुळे चकली वरून करपते आणि आतमध्ये मात्र कच्चीच राहते। चकली तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच तिला झाऱ्याने उलट पालट करायचं नाही। एका अंगाने चांगली तळल्यानंतरच मग तिला दुसऱ्या अंगाने तळण्याकरता पलटी करून घ्यायची आहे। असं केल्यामुळे चकलीचे तुकडे पडत नाही आणि चकली तेलामध्ये विरघळतही नाही। चकली तळत असताना ती कधीही मोठ्या गॅसवर तळायची नाही, मध्यम ते मंद आचेवरतीच आपल्याला चकली तळून घ्यायची आहे। कारण जेव्हा आपण मोठ्या गॅसवर चकली तळतो तेव्हा ती पटकन तांबूस होते आणि आपण जेव्हा तिला बाहेर काढून घेतो थोड्या वेळ ती कुरकुरीत राहते आणि थोड्या वेळानंतर पुन्हा ती मऊ पडते। त्यासाठी मध्यम ते मंद आचेवरती चकली आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे, म्हणजे ती संपेपर्यंत छान कुरकुरीत राहते। चकली बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या टिप्स जर का तुम्ही फॉलो केला तर मला खात्री आहे तुमची चकली नरम पडणार नाही, चकलीचे तुकडे पडणार नाहीत आणि तुमची चकली तेलामध्ये विरघळणारही नाही, अगदी संपेपर्यंत ती छान कुरकुरीत राहील। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स जर का तुम्ही फॉलो केल्या तर तुमची चकली देखील मस्त अशी काटेरी आणि कुरकुरीत बनून तयार होईल। तर तुम्ही इथे बघू शकता मी काही चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। मस्त अशा गोल गरगरीत आणि सुंदर अशा काटेरी चकल्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत। तर इथे तुम्ही ही चकली बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाहीये। एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल चकली किती मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत बनून तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजची माझी ही चकलीची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर जरूर कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।